विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय बुद्धिमत्ता या विषयामध्ये एक घटक पाहणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे सांकेतिक भाषा 3 आणि उपघटकाचं नाव आहे अक्षरासाठी चिन्ह. आता ही संकल्पना आली कशी की जुन्या काळी एखादा गुप्त संदेश किंवा त्यांची माहिती या आपल्या विशिष्ट व्यक्तीच्या हातात पोहोचवण्यासाठी ते काय करायचे, ते अक्षराला एक चिन्ह द्यायचे आणि त्या चिन्हांकित माहिती आपली पुढे पाठवायची, जेणेकरून तो गुप्त संदेश योग्य व्यक्तीच्या हातात पडावा आणि त्याला त्या माहितीचं आकलन व्हावं यासाठी ही सांकेतिक भाषा वापरली जायची. यामध्ये काय केलं जातं, शब्द आणि चिन्ह. शब्द हा असा असतो की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर असतात आणि चिन्ह गटामध्ये तेवढेच जेवढे अक्षर आहे तेवढेच चिन्ह असतात. उदाहरणार्थ सागर यामध्ये त्रिकोण चौकोन वर्तुळ आहे. महेश यामध्ये हॅश स्टार आणि ही चांगली आहे. त्यानंतर मगर